हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। कोरोनातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी आज किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी, तर खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांचीही चौकशी होणार। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांची 9 तास चौकशी, 19 वर्षांमध्ये 1,22,00,000 नफा, मग 500 कोटींचा आकडा आला कुठून? चौकशीनंतर वायकरांचा सवाल। 2024 सरकार बदलणार असल्यानं कारवाई, त्यांना श्रीराम ही वाचू शकणार नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल, तर अमय घोले, वैभव थोरात आणि राहुल कनालने कोट्यवधींचा घोटाळा केल्याचाही आरोप। लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात आज मवियाची बैठक, जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, प्रकाश आंबेडकर वाशिम दौऱ्यावर असल्यानं बैठकीमध्ये वंचितचं शिष्टमंडळ उपस्थित राहणार। राज्यसभेसाठी भाजपला 3 जागा, काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागा, विधानसभेमध्ये संख्याबळ कमी झाल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गटाला 1ही जागा नाही। विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक, आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्याबाबत चर्चा, बबनराव दायवाड यांना बैठकीचं निमंत्रण नाही। 5 फेब्रुवारीपासून राज्यभरात ओबीसी महाएल्गार यात्रा, मराठवाड्यातून ओबीसी महाएल्गार यात्रेला सुरुवात होणार, अहमदनगरमध्ये 3 फेब्रुवारीला ओबीसींचा महाएल्गार मेळावा। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी आज विधानभवनामध्ये सुनावणी, कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना 2 आठवड्यांची वेळ, 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश। मुख्यमंत्री शिंदेंची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दुपारी 1 वाजता बैठक, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांसह केंद्राच्या महत्वाच्या योजनांचा आढावा घेणार। 1861 ते 1862 काळामध्ये मोडी लिपीमध्ये अनेक कोंडी नोंदी, मात्र तज्ज्ञ नसल्यानं मोडी लिपीमधील मराठा कोंडी नोंदींची तपासणी रखडली। मराठा आरक्षणाबाबतचा आताचा निर्णय सरसकट नाही, भाजपा असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। आम्ही ओबीसीच, फडणवीस बरोबर बोलतात, आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, जरांगींची प्रतिक्रिया। जरांगी आज रायगडावरील शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार। जात बदलून आणि मराठा नाव पुसून आपल्याला आरक्षण पाहिजे का? मराठ्यांच्या नोंदी कुणबी समाजामध्ये सापडल्या पण नाव मराठा आरक्षण? निदेश राणेंचा ट्विट करत सवाल। आमदार रवींद्र दंगेकरांवर गुन्हा दाखल, पुण्यामधील कार्यक्रमाच्या वेळेला पालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।